काल रात्री जालना पालिकेतील कर विभागातील रेकॉर्ड रूमच्या कक्षेला आग लागल्याने महत्त्वपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. अचानक आग लागून रेकॉर्ड खाक झाले. एवढी मोठी आग लागून रेकॉर्ड जळून खाक होईपर्यंत आग विझवण्याचा कोणताही प्रयत्न न झाल्यानं कर्तव्यावर असलेले 3 वॉचमॅन संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने कर्तव्यावर असणाऱ्या वॉचमॅनवर कारवाई करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली आहे. नगर परिषद इमारतीच्या 10 नंबरच्या दालनातील कर विभागाला बुधवारी रात्री अचानक आग लागली. आग एवढी भयावह होती की कर विभागातील रेकॉर्डमधील जवळपास सर्वच रेकॉर्ड अक्षरशः जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान पोहोचण्यापूर्वी कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांसह घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण जरी मिळवला तरी त्यावेळी नगरपालिकेत कर्तव्यावर हजर असलेले 3 वॉचमॅन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे या वॉचमॅनवर कारवाई करणार असून या आगीप्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे. शहरातील विविध प्रतिष्ठानातील फायर ऑडिट तपासणाऱ्या जालना पालिकेचे फायर ऑडिट बिनकामाचे सिद्ध झाल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे. सर, रात्रीची घटना घडली, आग लागली, काय कारवाई केली, किती नुकसान झालं आहे आणि आग कशा प्रकारे लागली काही माहिती? काल 10:30-11 दरम्यान आगीचा प्रकार घडला. खाली तळमजल्यावर जी कर विभागाचे कक्ष आहे तिथे आग लागली. त्यानंतर आपण फायर फायटर अग्निशमन दलाची गाड्या 2 गाड्या मागून ती आग आटोक्यात आणली. त्याच्यामध्ये काही प्रमाणात मालमत्ता आणि कागदपत्र ह्या जळून गेलेलं आहे. तरी सर पोलीस स्टेशनला तक्रार आपण दाखल करतो आहे. त्यांच्या कारवाईनंतर नुकसानीचा अंदाज आपण घेणार आहोत. या कालची जी दुर्घटना घडलेली आहे यावरून आपल्या नगरपालिकेचं फायर ऑडिट झालेलं आहे? नगरपालिकेचं फायर ऑडिट नाही झालेलं आहे. नगरपालिका फायर ऑडिट सर्व शहराला पुरवठा करते. सर्व शहराला फायर ऑडिट नगरपालिकेकडून मिळतं आणि नगरपालिकेचंच नाही फायर ऑडिट. एक सध्या एक समिती नेमलेली आहे जिल्हा स्तरावर. ती विविध शासकीय कार्यालयांचं फायर ऑडिट करते आहे आणि त्याअंतर्गत नगर परिषदेचंही फायर ऑडिट होणार आहे. आपले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत का? सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि फायर यंत्रणा जी टाक्या लावलेल्या आहेत त्या चालू आहेत का? अग्निविरोधी चालू आहे कारण ते त्या रूमच्या बाजूला तसंच पडलेलं आहे आणि त्याला धूळ खाल्लेली नाही लागलेली. ते चालू आहेत पण काल आग एवढी मोठ्या प्रमाणात लागली होती की त्याच्या एकाने ते काय आटोक्यात येणार नव्हती म्हणून आपण आगीचे बंब बोलवून ती आग आटोक्यात आणलेली आहे. नगरपालिकेच्या परिसरामध्ये आजूबाजूला बॅक साईडला त्या रूमच्या मागे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, दारूचे ग्लास आहेत तिथे. मग आपले वॉचमन आणि आपण याबाबत ते तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता काल मी त्याची पाहणी केलेली आहे आणि संबंधित जे वॉचमन आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करतो आहोत.